कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इडली आणि त्यासोबत चटणीची रेसिपी। ही इडली अगदी उडदाची डाळ आणि तांदूळ यापासून मी बनवलेली आहे। याच्यासाठी अगदी विशेष कुठलाही तांदूळ लागत नाही। आपल्याकडे असणारा नॉर्मल तांदूळ, रेशनचा तांदूळ, अगदी कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता। चला तर मग आपण बघूयात योग्य प्रमाण कसं घ्यायचं। उडदाची डाळ मी अर्धा कप घेतलेली आहे। अशा प्रकारे ती एका टोपामध्ये काढून घेणार आहे। आणि तिला स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेणार आहोत। आता दोन कप मी तांदूळ घेतलेले आहेत। दोन कप तांदळासाठी मी अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, तांदूळ आणि उडीद डाळीला अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आणि भिजत घालण्यासाठी मी तांदळामध्ये एक ग्लास पाणी आणि उडीद डाळीमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे। आणि झाकण ठेवून 5 ते 6 तास व्यवस्थित भिजू देणार आहे। 5 ते 6 तासानंतर तांदूळ आपला व्यवस्थित भिजलेला आहे, बघू शकता। आणि उडदाची डाळही आपली व्यवस्थित भिजलेली आहे। आता आपण यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळून घ्यायचं आहे। मी डाळीला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। पाणी खूप जास्त टाकायचं नाही, अगदी दळण्यापुरतं पुरेसं एवढंच पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि बारीक दळून घेतलेलं आहे। अशा प्रकारे बारीक दळून घ्यायचं आहे। एका मोठ्या टोपामध्ये काढायचं आहे। टोप मोठा वापरायचा आहे कारण पीठ फर्मेंट झाल्यानंतर वरती येतं। तर तांदूळही आपण असेच बारीक दळून घेणार आहोत। तांदूळही आपण बारीक दळून घेतले आहेत, बघू शकता। आता हेही बॅटर आपण टोपामध्ये टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तांदूळ आणि उडदाची डाळ आपण दळून घेतलेली आहे। आता चमच्याने आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। 2-3 मिनटे आपण चमच्याने याला असं हलवत राहायचं आहे, त्याने आपलं पीठ हलकं होईल आणि पिठामध्ये हवा भरेल आणि याची फर्मेंट होण्यासाठी खूप मदत होईल। आता याला झाकून मी रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे। जरा गरम जागी ठेवायचं आहे। एखाद्या मोठ्या डब्यात हा टोप ठेवू शकता, नाहीतर अगदी किचनचा एखादा टॉवेल लपटून त्याला ठेवू शकता, म्हणजे ते लवकर फर्मेंट होईल। आता सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान फर्मेंट झालेलं आहे। अगदी कापसासारखं मऊ लुसलुशीत पीठ झालेलं आहे, हलकं आणि छान बबल देखील त्यामध्ये आलेले आहेत। आता इडली बनवायला घेऊया। आपण इडलीच्या भांड्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे, अगदी खूपही लावायची गरज नाही। इडलीचा कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 3 ग्लास पाणी टाकून ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। यामध्ये आपण इडलीचं भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये आपण इडलीचं बॅटर टाकायचं आहे। अगदी जास्त टाकायचं नाही कारण इडली छान फुगते, त्यामुळे असं थोडं थोडं अर्धा अर्धा चमचा आपण बॅटर टाकून घ्यायचं आहे। मी आपल्याला दिसण्यासाठी कुकरमध्येच भांडं ठेवून बॅटर टाकत आहे। तुम्ही अगदी ह्या भांड्यामध्ये बाहेर बॅटर टाकून नंतर भांडं कुकरमध्ये ठेवू शकता। अशा प्रकारे आपण बॅटर सर्व भांड्यामध्ये व्यवस्थित टाकून घेणार आहोत। आपलं बॅटर आता टाकून झालेलं आहे। यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवून गॅसची फ्लेम हाय करायची आहे आपल्याला, मंद किंवा लो नाही करायची। आणि हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या इडल्या 15 मिनटे छान वाफवून घ्यायच्या आहेत। आता 15 मिनटे आपली झालेली आहेत। 15 मिनटानंतर गॅस बंद करून कुकरला 2-3 मिनटं मी व्यवस्थित वाफ जास्तोपर्यंत रेस्ट करून दिला आहे। आणि आता आपण इडली काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी। तुम्ही बघू शकता इडली थंड झाल्यानंतर अगदी व्यवस्थित निघते भांड्याला न चिटकता। मी बघू शकता किती सुंदर इडली झालेली आहे आणि अगदी स्पॉन्जी झालेली आहे। हातात दाबताच ती एकदम छोटी होते आणि सोडली की पुन्हा मोठी होते। अशा प्रकारे पांढऱ्या शुभ्र खूप सुंदर इडल्या बनतात। अगदी रेशनच्या तांदळाच्या, नॉर्मल तांदळाच्या असं योग्य प्रमाण घेतलं की व्यवस्थित इडली बनते।
मी आता ह्या सर्व इडल्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता आपण चटणीची तयारी करूया। त्यासाठी मी तडका पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपण इडलीच्या चटणीसाठी रोस्टेड चणा डाळ वापरतो। माझ्याकडे डाळवं नव्हतं म्हणून मी आपली नॉर्मल चणा डाळ घेतलेली आहे आणि ती एक चमचा तेलामध्ये छान भाजून घेणार आहे। अगदी तुम्हीही अशी वापरू शकता जेव्हा आपल्याकडे रोस्टेड चणा डाळ नसेल तेव्हा। याही डाळीमध्ये चटणी खूप सुंदर बनते। आता यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा उडीद डाळ। तिलाही छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। यामध्ये तीन कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे। तुम्हाला चटणी जेवढी तिखट हवी असेल तेवढी मिरची टाकून घ्यायची आहे। तीन चार छोटे छोटे आल्याचे तुकडे घातले आहेत। लसणाच्या पाकळ्या छोट्या आहेत म्हणून 9-10 घेतलेल्या आहेत बघू शकता। आणि तेलावरती मिरची लसूण आलं अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे। त्याने चटणीला खूप चव येते। आता एक मिक्सीचा जार घ्यायचा आहे। त्यामध्ये नारळाच्या अशा पातळ पातळ मी काप करून घेतले आहे। तसे काप करून घ्यायचे आहे। तुम्हाला हवं असेल तर नारळाच्या पाटचा काळा भाग तुम्ही काढून टाकायचा आहे। मी नाही काढला, मी अशीच बनवणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचे काप घालून घेतले की त्यावर एक मोठा चमचा शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। शेंगदाण्याची चव चटणीमध्ये खूप छान लागते। कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी आणि तेलात भाजलेला हा मसाला यावर घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि चवीनुसार आपण इथे एक छोटा चमचा मीठ टाकणार आहे आणि मिक्सरला आपण याला बारीक दळून घ्यायचं आहे। वाटण मी मिक्सरला बारीक दळून एका टोपामध्ये काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही। आता यावर आपण तडका घालून घेऊया। तडक्यासाठी मी गॅसवर तडका पॅन ठेवून त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरी, एक चिमूटभर हिंग, एक कट केलेली लाल मिरची घालून व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत। आणि आता यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत। कढीपत्त्याची पाने लास्टला घातल्यामुळे कढीपत्त्याच्या पानांचा कलर चेंज होत नाही। आपला तडका रेडी आहे। आपण चटणीवर तो टाकून घ्यायचा आहे आणि पटकन झाकण लावायचं आहे म्हणजे फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित मुरेल आणि फोडणीची चव अगदी चटणीमध्ये अप्रतिम उतरेल आणि चटणी खूप टेस्टी होईल। आता 2-3 मिनिटांनी आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि फोडणीला चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर चटणी झालेली आहे। तुम्हाला ही चटणी घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता। अशा प्रकारे झटपट बनणारी इडलीची चटणी आपली रेडी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। आवडल्यास कमेंट करून सांगा। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।